अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळं ज्वारी लालसर काळसर झालेली आहे आणि ज्वारीचे खरेदी केंद्र त्याचे उद्घाटन झाले परंतु एकही किलो ज्वारी खरेदी केल्या गेली नाही, कारण FAQ मध्ये बसत नाही म्हणून सगळी ज्वारी ही नाकारल्या गेलेली आहे। आज शेतकऱ्याला ज्वारी 1000 रुपये ते 1200 रुपये भावाने विकावी लागते, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 700 ते 800 रुपयाचं प्रति क्विंटल नुकसान होते आहे आणि ती ज्वारी मातीमोल भावानं विकावी लागते। आणि म्हणून आमची सातत्यानं मागणी आहे, कालही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मोर्शीवर उडला की काळसर किंवा लालसर झालेली ज्वारी आहे ती खाण्याच्या योग्य आहे आणि त्यामुळं ती ज्वारी विकत घेण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हमी भावाने पैसे देण्यात यावे। या मागणीसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो, त्यांनी आता माननीय मुख्यमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री यांना अग्रेषित केलेलं आहे। मला सातत्याने म्हणायचं आहे की माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांनी या शेतकऱ्याच्या लहान लहान ज्या गोष्टी आहे ज्यामध्ये आर्थिक पिळवणूक होते, म्हणजे 10 क्विंटल जर ज्वारी एका एकरात होत असेल तर आमची 6000 रुपयाची पिळवणूक होणार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यावं। आमची FAQ प्रमाणे जरी नसली तरी खाण्याच्या योग्य असल्यामुळे काळपट किंवा काळसर किंवा लालसर पडलेल्या ज्वारीची खरेदी हमी भावाने तातडीने सुरू करावी, हे ज्वारीचे आणि मक्याचे खरेदी केंद्र सुरू करावे एवढी मागणी घेऊन आम्ही आलो।